आता मला तुम्हाला विचारायचं आहे, काल परवा खेकडा मंत्री बलतच लागला बोलायला. आता मला तुम्हाला दोन तीन उदाहरणं द्यायची. बॉयलर कोंबडीचं अंडं माहिती आहे का हो तुम्हाला? माहिती आहे का त्याला बाप असते का हो? अरे विचारायला सांगा की तुमचं जर्शा गाईचं वासरू त्याला बाप असते का हो? असते का? मग अशी बॉयलर कोंबडीची अंडी जर्शा गाईची वासरं जर मला माझ्या बापाबद्दल बोलत असतील तर बापानो तुम्ही कुणाच्या पोटी जन्म घेतलाय, मी कुणाच्या पोटी जन्म घेतलाय मला माहिती आहे. कृपा करून माझ्या वडिलांबद्दल बोलू नका ना. बरं त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या वडिलाच्या हत्येचं राजकारण ओमराजे करतो. अरे राजेसाहेब जिवंत असते तर हा ओमराजे बघायला बी भेटला नसता ना. कशाला माझ्या माझं इंजिनिअरिंग करून माझ्या मी काम केलं असतं ना. मी आलो कुणामुळं? बरं त्याच्या पुढचं माझं म्हणणं आहे की आजपर्यंतच्या भाषणात आत्ताच्या ह्या निवडणुकीत मी एकदा तरी काढला का हो विषय? मग का ह्यांना खाजून अवदान यायला लागले? बरं माझ्या वडिलाची हत्या झाली ही काही खोटी गोष्ट आहे का? कशामुळं झाली? बरं त्याचा केसचा निकाल त्या ठिकाणी कारवाई चालू आहे त्या केसची. माझं असं म्हणणं आहे काल देवेंद्र फडणवीस स्वतः खेकडा मंत्री आहे ह्या दोघांनी माझं जाहीर आव्हान आहे की हे राजेसाहेबाच्या हत्येचं प्रकरण शेवटच्या टप्प्यात आहे. तुम्ही गृहमंत्री आहेत, फास्ट ट्रॅक कोर्टाकडे तुम्ही द्या प्रकरण. एक महिन्यात निकाल लावा म्हणा. तुमच्या हातात सगळी यंत्रणा आहे, का देत नाहीत? त्यांना माहिती आहे दोषी सापडणार आहे म्हणून. रोज तारखा वाढून घेतल्या जातात, रोज काही ना काहीतरी कारण दिलं जातंय. आणि 2006 पासून आज 2024 उजाडलंय, फक्त प्रकरण वाढवायचं काम होतंय. आता सरकारी यंत्रणा तुमच्या बाबतीत आहे, तुमचं सरकार आहे, सगळं तुमच्या ताब्यात आहे, केंद्रातलं बी राज्यातलं बी. माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमची यंत्रणा वापरून महिन्यात काय तर दूध का दूध पाणी का पाणी करून टाका ना. म्हणो सिद्ध तर होऊन जाईल, पण कृपा करून मला डागण्या द्यायचं काम करू नका. दुसरं तिसरंच लागलं बुकायला. आता तेरणा ट्रस्ट आताच मी तुम्हाला सांगितलं, एक एक सभासदाची डायरेक्टरची नावं कमी करून राणा पाटील मरुस्तोर सदस्य, अर्चना पाटील मरुस्तोर सदस्य आजीवन सदस्य, मल्हार पाटील आजीवन सदस्य, डॉक्टर पाटील आजीवन अध्यक्ष. मला वाटतंय ही ट्रस्ट हानायची प्रक्रिया नाही का? मग हानली कोणी? ह्या ट्रस्टच्या बाबतीत कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनी कोर्टात प्रकरण दाखल केलं होतं. राजेसाहेब वारल्याच्या नंतर 13 दिवशी ती प्रकरण काढून टाकण्यात आलं. आणि त्या ट्रस्टबद्दल जर ही नालायक माणसं राजेसाहेबाबद्दल बोलत असतील तर ह्यांच्या करावी तेवढी बुद्धीची क्यू कमी आहे. राजेसाहेबाबद्दल DCC बँकेचा आरोप तुम्ही केला, नागपूर उच्च न्यायालयाचा निकाल ऐका, त्याच्यात राजेसाहेबांच्या बाबतीत क्लीन चीट दिली आहे. स्पष्ट सांगितलंय की उस्मानाबाद DCC बँकेचा ह्याच्यात कसल्याही प्रकारचा दोष नाही. आणि हे सगळेच्या सगळे पैसे नागपूर DCC बँकेनं परत कुणाला द्यावे? मग ह्या निचाड माणसाला मला विचारायचंय की राजेसाहेबाच्या नावानं तुम्ही कशामुळं आज ते हयात नसताना बोलताय? आणि माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की काल जी काय तानाजी सावंत वकलेत त्याच्याबद्दल उद्याच्या येणाऱ्या निवडणूक व्हायच्या आधी राणा पाटलानं आणि तानाजी सावंत साहेबांनी दोघांनी बी जी काय वकावकी केली त्याच्याबद्दल मी जे आव्हान केलंय ह्याच्या बाबतीत जाहीर प्रेस घेऊन सांगावं आणि मग राजेसाहेबांवर आरोप करावे, हे माझं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना जाहीर आव्हान आहे. हे सुद्धा मी आज या ठिकाणी नमूद करतो. बांधवानो ही झाली परिस्थिती. सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD Live मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.